आता थेट जाऊयात, मंत्री दादा भुसे सध्या बोलत आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय किशोरजी दराडे यांच्या प्रचारार्थ महायुतीचे सर्वसन्माननीय पदाधिकारी, सर्वसन्माननीय लोकप्रतिनिधी यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये महायुतीचे उमेदवार दराडेजींचा प्रचार करण्याचा निर्णय आणि त्यांना निवडून आणण्याचा निर्णय सर्वानुमते त्या ठिकाणी झालेला आहे. माणिकराव पोपटे बैठकीला होते, मात्र त्यांना हेच माहिती नाहीये की नेमका महायुतीचा उमेदवार कोण आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल त्यांना कुठली माहितीच नव्हती. आपण बघितलं असेल की आताच्या घडीला राज्यव्यापी ज्या काही निवडणुका परिषदेच्या संपन्न होत आहेत त्याच्यामध्ये नाशिक विभागाची जागा महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेला मिळालेली आहे आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोरजी दराडे मागच्याही म्हणजे 6 वर्षाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये तेच आपले उमेदवार होते आणि त्यांनाच उमेदवारी त्या ठिकाणी कंटिन्यू केलेली आहे. आणि आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. आरपीआय आम्ही सर्व एकत्रित आहोत. भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आता ही आपल्याला माहिती आहे की साधारणपणे या 5 जिल्ह्यांमधून 70,000 मतदार आहेत. नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर 25,000 मतदार आहेत आणि म्हणून सर्व मतदार राजांपर्यंत म्हणजे मर्यादित मतदार आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे यासाठी ही बैठक होती. त्या पदाधिकाऱ्यांच्या थ्रू पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं. माननीय भुजबळ साहेब पण महायुतीचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं काम करतो आहोत. बिल्कुल, कारण राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं की त्यांना बैठकीबद्दल माहितीच नव्हतं. नाही अशाचा काही भाग दादा, तुम्ही म्हणताय महायुती सगळे आम्ही बरोबर आहे, मात्र राष्ट्रवादीकडून ईडी फॉर्म दिलेला आहे, उमेदवार उभा केलेला आहे त्यांनी पावसाळ्यात. मी तुम्हाला राज्याची पण परिस्थिती सांगितली आणि त्याच्यातल्या नाशिक विभागाची पण परिस्थिती आपल्या समोर ठेवलेली आहे. मागे कालच्या बैठकीमध्ये पोपटे असं म्हटले की आता जी राजकीय अस्थिरता किंवा संभ्रमाची परिस्थिती जनतेमध्ये ती जर लवकर सुधारली नाही तर विधानसभेला देखील फटका बसू शकतो. मला वाटतं की आपण या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये निवडणुकींचा जर सारांश आपण काढायला गेलो, देशव्यापी काही बाबी होत्या, विरोधकांनी काही नेरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केले. उदाहरणार्थ 405 जो काही नारा होता त्याच्यामध्ये विरोधकांनी त्याचा गैरप्रचार असा केला की 400 जास्त खासदार जर महायुतीचे निवडून आले तर मग कदाचित आरक्षण काढून घेतलं जाईल, संविधान बदललं जाईल, अशा प्रकारचा अपप्रचार, खोटा प्रचार विरोधकांनी त्या ठिकाणी केला. आणि दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की काही मतदारराजे त्याला बळी पडले. अर्थात त्याच्यामध्ये आता लोकांना हे उमसत आहे की बाबा हे सगळं खोटं होतं, नेरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यात आला. काही लोकांना असं सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला देशाच्या बाहेर जावं लागेल, त्यांनाही आता कळून चुकलं की नाही बाबा हे चुकीच्या अफवा होत्या आणि त्याला आपण बळी पडलो. त्याच्यामध्ये काही गोष्टी जसं मी बोललो की देश पातळीवरच्या होत्या, काही राज्य पातळीवरच्या होत्या. आता जिथपर्यंत नाशिकचा विषय आहे तर आपला उमेदवार थोडा उशिरा घोषित झाला. आता या वस्तुस्थिती आहेत ना. पण आताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत विरोधकांची गरजच नाही, शिक्षक मध्येच महायुतीचे 2 उमेदवार आहेत. एक शिवसेनेचा. आपण काळजी करू नका, महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोरजी दराडे हे प्रचंड मतांनी निवडून येतील. दादा, पण आपण जर म्हटलं तुम्ही देखील म्हटलं की त्यांना माघार घेण्याची आम्ही विनंती करू, माघारीचा दिवस गेला 10 दिवसांनी. कोणाला? अजित पोरघाटाच्या उमेदवाराला. अर्ज भरताना तुम्ही म्हटलं. हो बोललो होतो, माघार घेतली बोललो होतो. परंतु आपण बघितलं असेल की या धावपळीमध्ये तेव्हा मी पण मुंबईला होतो, साधारणतः 10-12 उमेदवारांनी
किशोर दराडेंकरता माघार घेतलेली आहे. आपण कसं काय बोलता त्यांची नाराजी आहे? बिलकुल बिलकुल असा काही विषय नाही. भुजबळ साहेब महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत. आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार महोदय बैठकीला उपस्थित होते आणि ही आपण असं म्हणू शकतो की आता दादा भुसे जरी मंत्री असेल परंतु एक कार्यकर्ता या नात्याने आम्ही आमदार महोदय काही महायुतीच्या पक्षांचे पदाधिकारी अशी ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.